18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी पूर्णतः राज्य सरकारची असून या वयोगटातील नागरिकांकरिता राज्य सरकारने स्वतः लसींची खरेदी करून लसीकरण करायचे आहे. असं असताना सुद्धा स्वतः लस खरेदी करण्याची प्रक्रिया न राबवता केंद्राकडे बोट दाखवत केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा होत नसल्याने राज्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण बंद करावं लागत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस असल्याची टीका मुंबई भाजपा प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 21 एप्रिल रोजी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या लसीकरण धोरणानुसार देशात उत्पादित होणाऱ्या 50% लसी राज्य सरकार थेट कंपन्यांकडून विकत घेऊ शकतं. परंतु महाविकास आघाडी सरकारनं अद्याप पावेतो खरेदी प्रक्रिया राबवलीच नाही. रिलायन्स, फोर्टिस, वेलनेस यासारख्या खासगी हॉस्पिटल्सनी याच काळामध्ये लाखो लसी विकत घेऊन लसीकरण सुरूही केलं. तशाच प्रकारे तत्परता दाखवत राज्य सरकार सुद्धा लस विकत घेऊ शकलं असतं. पण बेजबाबदार महाविकास आघाडी सरकारनं ते का केलं नाही. 28 एप्रिलला घोषणा राज्यामध्ये मोफत लसीकरणाची करणाऱ्या या ठाकरे सरकारनं लस खरेदीच्या प्रशासकीय मान्यता आणि निधी मंजुरीचा शासन निर्णय 9 दिवसांनी म्हणजेच 7 मे रोजी काढला. 12 कोटी डोसची आवश्यकता असताना सुद्धा या शासन निर्णयामध्ये केवळ 7.79 लाख डोसच विकत घेण्यास का मान्यता देण्यात आली. याच काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी आजच अदर पुणावाला यांच्याशी लस खरेदीबाबत दूरध्वनीवरून संपर्क केल्याचं पोरकट विधान करून महाविकास आघाडी सरकार हे लसीकरणात सुद्धा राजकारण करत असल्याचं सिद्ध केलं होतं. राज्य सरकार लस खरेदीसाठी हे जागतिक स्तरावरील कंत्राट काढणार होतं त्याचं काय झालं. 16 जानेवारी रोजी देशात लसीकरण सुरू झाल्यावर पहिल्या टप्प्यामध्ये सर्व कोरोना योद्ध्यांचं लसीकरण पूर्ण करणं अपेक्षित असताना सुद्धा अद्याप पावेतो तब्बल 41% कोरोना योद्धे हे लसींच्या दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत. याला नेमकं जबाबदार कोण? ज्या अधिकच्या लसी बेकायदेशीरपणे जालन्यात नेण्यात आल्या त्याचं उत्तर का देण्यात आलं नाही? आणि मुंबई महापालिका स्वखर्चानं लस विकत घेण्यासाठी तयार असताना राज्य सरकार त्यांना परवानगी का देत नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरं राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला द्यावी. त्यामुळं राज्य सरकारला लस खरेदी करण्याची परवानगी असताना सुद्धा लस खरेदी करायची नाही आहे आणि खासगी हॉस्पिटल्सला लस खरेदी करू देऊन नागरिकांना त्यांच्याकडून लस विकत घेण्यास भाग पाडायचं आहे असा राज्य सरकारचा डाव असल्याचा आरोपसुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. केंद्र सरकारकडून लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे 18 ते 44 वयोगटातील लसीकरण थांबवावं लागतंय हे राजेश टोपे यांचं विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस आहे. मुळामध्ये 18 ते 44 वयोगटातल्या लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारवर आहे आणि राज्याने ते कंपन्यांकडनं खरेदी करून ते लसीकरण करायचं आहे. पण या महावसुली सरकारने अद्याप पोहोतो कंपन्यांना पेमेंटच न केल्यामुळे, कारण याचा जीआरच त्यांनी काढला तो 7 मेला. 7 मेला फक्त जीआर काढलाय, याच्यानंतर ते खरेदी करणार. आणि त्यामुळे आता 18 ते 44 वयोगटातल्या लोकांचं लसीकरण जे चालू होतं ते केंद्र सरकारने पुरवठा केलेल्या 45 वरच्या वयोगटातल्या लोकांच्या लसीकरणामधून. आणि त्यामुळे टोपे साहेब खोट्यावर खोटं आणि खोट्यावर खोटं याचं बिंग कधीतरी उघडं पडतंच. तसं आता बिंग उघडं पडलंय. जनतेला 2 प्रश्नांची उत्तरं द्या. निर्णय 28 एप्रिलला केलात तर 7 मेपर्यंत जीआर का काढला नाहीत? अद्याप पोहोचतो कंपन्यांना पेमेंट ऍडव्हान्स का केलं नाही? आणि तिसरा मुद्दा, आपण ग्लोबल टेंडर काढणार होतात लसींकरता, त्या ग्लोबल टेंडरचं काय झालं?